दिग्रस शहर तथा ग्रामीण परिसर में बार बार ठप हो रही बिजली आपूर्ति से तंग आकर बुधवार को उद्धव बाला साहेब ठाकरे शिवसेना गुट के पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने साकड़े खालो आंदोलन किया। इस दौरान अनोखे अंदाज में भजन कीर्तन के माध्यम से महावितरण का ध्यानाकर्षण किया गया। पेश है दिग्रस संवाददाता जुबेर खान की यह खास रिपोर्ट। दिग्रस महावितरण कार्यालय के प्रांगण में भजन कीर्तन की ताल पर झूमते गाते यह लोग उद्धव बाला साहब ठाकरे गुट शिवसेना के स्थानीय पदाधिकारी और कार्यकर्ता है, जो दिग्रस शहर और ग्रामीण परिसर में लगातार बिजली आपूर्ति सेवा में उत्पन्न हो रही बाधाओं से त्रस्त जनता और किसान वर्ग की समस्याओं को लेकर यहां अनोखे अंदाज में साकड़े घालो आंदोलन कर रहे हैं, जिसका उद्देश्य कुंभकर्णीय नींद की गर्त में डूबी राज्य सरकार और महावितरण प्रशासन को जगाना है। इनके इस अनोखे आंदोलन को देखकर वारकरी संप्रदाय के महान संत श्री नामदेव महाराज के अभंग की याद आ रही है। संत नामदेव महाराज ने अपने अभंग में कहा था, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लाऊ जगी, अर्थात कीर्तन के रंग में डूबकर समाज में ज्ञान प्रसार करना ही हमारा उद्देश्य है। बहरहाल इस बेहद प्रसिद्ध अभंग के रचयिता संत श्री नामदेव महाराज ने एक जमाने में कीर्तन के माध्यम से ज्ञान प्रसार और समाज प्रबोधन का बीड़ा उठाया था। जिस जमाने में ज्ञान प्रसार के अत्याधुनिक संसाधन नहीं थे, उस वक्त विपरीत परिस्थितियों में प्रस्थापितों को नींद से जगाने और जन जागृति और समाज प्रबोधन का कार्य हमारे साधु संतों ने किया था। ठीक उसी तर्ज पर लापरवाही की नींद से राज्य सरकार को जगाने और उसकी हठधर्मिता को दूर करने के लिए संत परंपरा से प्रेरणा लेते हुए उद्धव बाला साहब गुट शिवसेना के स्थानीय पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने भजन कीर्तन कर महावितरण कार्यालय के सहायक अभियंता रितेश बोबड़े को ज्ञापन सौंप कर ग्रामीण और दिग्रस शहर की बिजली आपूर्ति सेवा को सुचारू रूप से जारी रखने का आग्रह किया है। ज्या प्रमाणे आपण भगवंताला प्रसन्न करण्यासाठी साकडे घालतो, त्याचप्रमाणे MSCBला प्रसन्न करण्यासाठी आज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी साकडे घातलेले आहे। नाहक त्रास शेतकरी बांधवांना आणि सर्वसामान्य जनतेला होत आहे। नेते मंडळी जे काही आपले पालकमंत्री महोदय आहे, हे AC च्या गाडीत फिरतात, AC कार्यालय यांचे असतात आणि त्यामुळे यांना या उन्हाचा आणि या जे काही लाईन जाते याचा त्रास जाणवत नाही, परंतु सर्वसामान्य जनता याच्यात भोरवडून जात आहे। आणि त्याचसाठी इथे सीनियर इंजिनियर सुद्धा नाही आहे, बोबडे साहेबांवर दोन्हीचाही इथे दोन्ही लोड आलेला आहे, दोन्ही पद त्यांच्याचकडे, सीनियर ज्युनियर इंजिनियर तेच त्यांच्याचकडे ते पद आलेलं असल्यामुळे त्यांच्यावरही बर्डन आणि लोड आले। कोणत्याही नेत्याचं किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्याचं इकडे लक्ष नाही आहे, सत्ताधारी आणि ग्रामीण आणि शहर दोन्ही याचा जबाबदारी आमचे मित्र बोबडे साहेब यांच्यावर आहे, त्यामुळे दोन्हीकडे लक्ष देणं फार कठीण आहे। एक आम्ही शासनाला अशी विनंती करतो की त्यांना एक कोणतरी सहकारी द्यावा, जेणेकरून साहेब शहर सांभाळू शकेल। साहेबाचं मागील कार्य हे शहरासाठी फार चांगलं आहे आणि नियोजनसुद्धा चांगलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने साकडे घालो आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत, वारंवार वीज पुरवठा खंडित होतो आहे, तो खंडित होऊ नये। कष्टकारांच्या मोटारी जळत आहेत, त्या मोटारी खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे, कमी दाबामुळे, जास्त दाबामुळे त्या जळत आहेत, त्याचं नुकसान होत आहे। आधीच दुष्काळाचा मार, त्यात भाव त्यांच्या मालाला नाही, त्यामुळे कष्टकार मरतो आहे। त्याच्यात 5,000, 7,000, 8,000 रुपये मोटार दुरुस्तीला लागते आहे। ऐसा नहीं है कि दिग्रस शहर का महावितरण कार्यालय हाथ पर हाथ धरे बैठा है। महावितरण के अधिकारी और कर्मचारी भीषण गर्मी में भी बिजली आपूर्ति सेवा को बेहतर तरीके से पहुंचाने में जुटे हुए हैं, लेकिन कर्मचारी और अधिकारियों की कमी के साथ ही उनके पास पर्याप्त संसाधन भी नहीं है, जिस वजह से ग्रामीण और शहरी विभाग में बाधा उत्पन्न हो रही है। जो अपने जीवंत लघुदाब उच्चदाब वाहिनी है, ये वाहक है, ते वाहक तुटून पडण्याची शक्यता असते। ते जर तुटून पडले असल्यामध्ये किंवा अशा वेळेस जीवितहानी होण्याची शक्यता असते, म्हणून आम्ही कधी काही खबरदारीचा उपाय म्हणून अशा वादळाच्या वेळेस किंवा अशा हवेच्या जास्त सुटी त्यावेळेस आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून विद्युत पुरवठा काही काळ बंद करतो, जेणेकरून कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये हा त्यामागचा एक चांगला उद्देश असतो। त्यानंतर आम्ही आमचा एरिया पूर्ण चेक करतो की असा कुठे काही घटना घडलेली आहे का,
हे आमचं समर्थन झाल्यानंतर आम्ही पूर्ण आमचा संस्कृता सुरू करतो. अशामुळे या परिस्थितीमुळे अशा प्रकारची कधी कधी ग्राहकांना अखंडित विखंडित वीजपुरवठ्याला सामना जावा लागते. त्याचप्रमाणे दिग्रस शहर तालुकामध्ये मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे सध्या सुरू आहे आणि ती चांगल्या पद्धतीने प्रगती पदावर आहे आणि आजच्या मोर्चाचा पुन्हा मी संदर्भ घेऊन आमचे कामं पुन्हा आम्ही जोमाने करू आणि वीज ग्राहकाला शक्य ती म्हणजे आमच्याकडून जितकं शक्य आहे आणि चांगल्या प्रकारे चांगल्या दर्जेदार त्यांना वीज पुरवठा आम्ही देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. धन्यवाद. कुल मिलाकर देखा जाए तो दिग्रस महावितरण कार्यालय में भजन कीर्तन के माध्यम से किया गया यह अनोखा आंदोलन केवल ध्यानाकर्षण तक ही सीमित नहीं बल्कि आजकल केंद्र और राज्य के सत्ताधारियों द्वारा जिस तरह से हर बात में जनता को हर चीज़ की कथित गारंटी दी जा रही है, ऐसे में उन्हें ये बात याद दिलाना भी ज़रूरी है कि गारंटी की बात भी अब राजनीतिक जुमलेबाजी में शामिल हो चुकी है. इसलिए जुमलेबाजी और गारंटी के माया जाल को हटाकर बिजली आपूर्ति जैसी बुनियादी समस्या से त्रस्त आम जनता और किसान वर्ग के जीवन में जो अंधेरा छा गया है उसे दूर करना भी उनकी नैतिक जिम्मेदारी है. आम्ही घातलेले साकडे ऐकून आम्ही घातलेले साकडे ऐकून एमएससीबी आता तरी पावते का रे महाराजा. देहाची तिजोरी NBCN न्यूज के लिए दिग्रस से जुबैर खान की रिपोर्ट.